नालासोपाऱ्यात रिक्षा चालक व खासगी मॅजिक चालकांमध्ये पॅसेंजरच्या वादातून राडा झाल्यानंतर आज नालासोपारा शहरातील रिक्षा चालकांनी आरटीओ प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. शहरात खासगी मॅजिकला परवानगी नसताना देखील रस्त्यांवर अवैध मॅजिक प्रवाशांची वाहतूक करतात. मॅजिक चालक रिक्षा चालकांच्या हातचं भाडं नेत असताना देखील वाहतूक पोलीस हप्तेखोरीमुळे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त रिक्षा चालकांनी संतोष भवन नाक्यावर वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. जर प्रशासनानं अवैध मॅजिकवर कारवाई केली नाही तर शहरातील संपूर्ण रिक्षा आम्ही विरार आरटीओ कार्यालयात जमा करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. माझं नाव नरेंद्र परशुराम मिश्रा, मी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना नालासोपारा शहर अध्यक्ष. गेल्या अनेक वर्षापासून खाजगी गाड्यांबद्दल आपण शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, पण या जे गाड्या आहेत 6 आसनी गाड्या, याच्यामधून 15-15, 20-20 माणसाची प्रवासी वाहतूक होत आहे आणि त्याच्यामुळे आमचा रिक्षावाल्यांचा जो व्यवसाय आहे तो ठप्प झालेला आहे. शासनाकडे आपण गेल्या अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करत आहोत, पण त्याच्याकडे शासन प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करते आणि खाजगी ज्या मॅजिक सुरू आहे या एका मॅजिकचा हप्ता जो आहे 5,000 हप्ता आहे हा वाहतूकवाल्यांना जात असल्यामुळे हा गाड्या थांबत नाही आहे आणि याच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये म्हणजे संघर्ष होत आहे. तर त्यासाठी रात्रो आम्ही मॅजिकवाल्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमच्या लोकांवरती चुकीच्या पद्धतीने जाऊन पोलीस स्टेशनला म्हणजे एनसी एफआयआर केली होती. त्या संदर्भामध्ये मला आता संतोष भवन पोलीस स्टेशनला सरांनी बोलवून घेतलं. जो काही प्रकार होता तो प्रकार मी सगळा त्या पोलीस स्टेशनला सांगितलेला आहे. आता पुढे नेमकं काय काय नेमकं आता आम्ही एक असं ठरवलेलं आहे की एक तर ह्या मॅजिक आहेत खासगी मॅजिक, एक तर ह्या मॅजिक तरी चालतील किंवा रिक्षा तरी चालतील, आणि जर का हे थांबलं नाही तर आम्ही विरार आरटीओला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंदनसर भटवाडा इथे आमच्या रिक्षा नेऊन तिकडे आम्ही जमा करणार.